कुठे गेला, विड्रॉ करण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी आल्या आपल्या देशामध्ये बीजेपी आल्यापासून. अशा वेळेत गोरगरिबांचा वाली कोण, तुम्ही कोणाकडे वळणार? तर काँग्रेस पक्ष तुम्हाला तेच सांगायला आलाय की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि म्हणून राहुलजींनी ती यात्रा काढली. आज ती यात्रा ते तर चालले, आता कष्ट आम्ही करतोय. आम्ही घरोघरी, तुमच्या घरोघरी तुमच्या सुख दुःखात सामील आहोत. प्रत्येक जण काँग्रेसचं सर्वात जुनं ते सोनं असतं, सर्वात जुना कार्यकर्ता ज्यांच्यामुळे खरं तर काँग्रेस पक्ष जिवंत आहे, कारण का ते आज त्यांच्या खांद्यावर तिरंगा घेऊन घरोघरी आले. तर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ओका नाही आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कधीही स्वतःला एकटे समजू नका. मग कोणतेही दिशा असले तर काँग्रेस पक्ष, जसं इंदिरा गांधी जीना, इंदिरा गांधीची सुकडी अजून तुम्ही विसरला नाही आहात. काही वयस्कर इथे लोक आहेत. जब तक सूरज चांद रहेगा इंदिरा तेरा नाम रहेगा, आधी रोटी खाएंगे इंदिरा को लाएंगे, हे सगळं तुम्ही विसरू नका. ताईमाई आका, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का. पण आज मी मतं मागायला आली नाही आहे, कारण का आज कोणती निवडणूक नाही आहे, प्रचार नाही आहे, काही नाही आहे. आज आम्ही तुमच्यासाठी आलो, तुम्हाला सांगायला की आम्ही आहोत. गोर गरीब, दीन दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, त्यांचा वाली कोण राहिला आता शिवाय काँग्रेस? बीजेपी तर ह्या लोकांवर अन्याय करत आहे, महिलांवर, दलितांवर, मागासवर्गीयांवर. एकमेव काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. आणि हात से हात जोडोच्या माध्यमातून आम्ही आता ह्यापुढे पण तुमच्या घरोघरी येणार. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या जे काही अडचणी असतील, आज राशन दुकानामध्ये रॉकेल पण मिळत नाही त्या बाबांनी थांबवलं, माल मिळत नाही, दोन वेळेचं कसं बसं तुम्ही जेवण कसं बनवता त्याचं पण किती अवघडपणे तुम्ही बनवता ते त्याची पण जाणीव आम्हाला. आणि म्हणून मी जास्त बोलत नाही. आज बुधवार आहे, पगारी मंगळवार आहे, पगारीचा दिवस आहे, उद्या बुधवार आहे. उद्या आराम नाही, पण आज कुरापुआचा पण दिवस आहे. केव्हा इलेक्शन असेल तेव्हा येतील नाही येतील मला माहित नाही, पण सांगण्याचा तात्पर्य की तुम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत. आज तुम्ही एवढे वर्ष काँग्रेस पक्षाला आणि शिंदे साहेबांना साथ दिली, त्याचे आभार मी या व्यासपीठावर मानते आणि तुमच्या समोर नतमस्तक होते. मी आमदार आहे, तीनदा आमदार झाली, त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे. पण मी जरी आमदार असेल तरी आमदार असेल मी माझ्या घरी, इकडे आम्ही तुमच्या सगळ्यांचे सेवक आहोत, इथे आम्ही तुमच्या सगळ्यांचे नौकर आहोत. जर आमच्याकडून काही चूक झाली तर कान धरून खाली बसवा. जनता जनार्दन आहे, लोकशाही आहे बाबासाहेबांनी दिलेली, इथे कोणाची हुकुमशाही नाही आहे. आणि तुमची कामं करून आम्हाला समाधान मिळतो, तुमची कामं करून आम्हाला आनंद मिळतो, तसा आनंद आम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट देऊ शकणार नाही. तर आम्ही तुमच्या सोबत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला काम करत राहू. तुम्ही आज एवढी ताकद दिली त्याचा वापर करून घ्या, आम्ही तुमच्यासाठीच आहोत, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित आलात व्यासपीठावर, पण प्रत्येक हात से हात जोडो कार्यक्रम तुम्ही, आपण सगळे मिळून यशस्वीरित्या गोरगरिबांसाठी आपण सगळेच करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रतिसाद पण मिळत आहे, पण त्याचं चीज आपण त्यांच्यासाठी करून द्यायला पाहिजे, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि पुन्हा मोठा नेता जरी असला किंवा किती तरुण कार्यकर्ता जरी असला तरी तो तुमच्या सेवेसाठी हजर आहे आणि तो तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि तयार आहे. आज चेतन भाऊंचे अभिनंदन करते की तुम्ही सगळ्यांना एकत्रित आणलं आणि आज पक्षाला लोकांची जरी गरज असली तरी ह्या देशाच्या लोकांना आता काँग्रेसची गरज आहे. ह्या देशाच्या लोकांना आज असं जे चित्र दिसतं ह्या व्यासपीठावर त्याची गरज आहे. आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी आज रस्त्यावर उतरलो आहोत. ह्याची सुरुवात राहुलजीने केली, कारण का राहुलजी आम्ही सगळे जेव्हा असं बोलतो तेव्हा टी व्हीवर दाखवलं जात नाही, कारण का टी व्ही सगळं मोदीजींनी खरेदी केला आहे. आम्ही जे जर त्यांच्या विरोधात बोललो तर लगेच ते काळं होतं किंवा लगेच ट्रोलिंग सुरू होतं आणि टी व्हीवर दाखवलं जात नाही. म्हणून राहुल गांधींनी ठरवलं, जसं महात्मा गांधी त्यावेळेस पूर्ण देशात चालले होते तसं राहुल गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 4000 किलोमीटर चालले, 12 राज्य आणि 2 युनियन टेरिटरी ते चालले. ते का चालले? ते तुमच्यासाठी चालले. आता कोणतं इलेक्शन नाही, काय नाही, काय गरज होती चालायला?
पण कारण का टीव्ही वर दाखवत नव्हते, कारण का त्यांचा आवाज गोरगरिबांपर्यंत पोहोचू देत नव्हते, म्हणून ते रस्त्यावर उतरले आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुठे ज्येष्ठ नागरिक, कुठे तरुण मुलगा, कुठे शेतकरी तर कुठे कामगार, हा त्यांच्या सोबत चालत निघाला कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत. माझ्यापेक्षा जास्त राहुलजींसोबत कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत हा तरुण चालला आणि त्याचं मनापासून इरफानचं मी मनापासून आपने त्यांनी स्वतः बघितलं डोळ्याने की कसे लोक त्यांच्यासोबत, आपण म्हणतो ना की लोक जुडते गाय कारवा बनता गया, ते तुमच्यासाठी चालले. ते कशासाठी चालले? सिलेंडरचा भाव 1300 झाला म्हणून ते चालले त्याचा विरोध करायला. आज घरोघरात बेरोजगारी आहे. मोदीजी म्हणाले मैं 2 करोड जॉब दूंगा. अरे किधर एक भी नहीं दिया है. सिर्फ अदानी को अमीर बनाया, गरीबों को और गरीब बनाया. बेरोजगारी झाली, महागाई झाली, कुठेही फॅक्टरी आल्या नाही, कामं झाली नाहीत, इंडस्ट्री आली नाही. तुमचे संजय गांधी निराधारचे 1000 रुपयाचं 800 रुपये केलं, 200 रुपये हा बाबा घेऊन पळाला. त्यांनी आल्यापासून या देशात आऊ दसा आली आहे बघा मी तुम्हाला सांगते. त्या कोरोनाच्या काळात सगळ्यांना